हाय, नमस्कार माझ्या भावांना आणि बहिणींना। मी आज तुम्हाला काय तर विचारणार आहे, तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये त्याचं उत्तर द्यायचं आहे बरं का। आणि हां, सगळ्यात अगोदर तुम्ही लाईक करत जावा, कारण व्हिडिओ बरेच जण बघतात पण लाईक द्यायचं विसरून जातात। त्यामुळे व्हिडिओ ज्या टायमाला तुम्ही चालू करता ना, त्या टायमाला तुम्ही लाईक देत जावा, नंतर पूर्ण व्हिडिओ बघत जावा। व्हिडिओ कायम का नाही पूर्ण बघायचा, त्याशिवाय तुम्हाला कळणारच नाही की नेमकं व्हिडिओमध्ये काय होतं। तर माझा प्रश्न बघा असा आहे, म्हणजे एक मुलगी तिचं स्वतःचं काहीच नाही, तिनं जन्म घेतल्यापासून ते ती मरोस तर तिच्याजवळ तिचं स्वतःचं काहीच नव्हतं, जन्म घेतला पण आणि मिली पण। तर बघा आता कसं होतं, आता उदाहरणार तर मी आता मी एक मुलगी आहे पण मी अजून मेलेली नाही, जिवंतच आहे जिवंतच आहे। तर माझा प्रश्न असा आहे, मी ह्या दुनियामध्ये माझं काय आहे, ना माझं स्वतःचं घर आहे, ना माझी स्वतःची मुलं आहेत, माझं स्वतःचं काहीच नाही ह्या दुनियामध्ये, माझं स्वतःचं काहीच नाही। बघा ना, देवानं मला दोन आडनावं दिली, दोन घरं दिलं। माणसाला एकच घर असतं आणि एकच आडनाव असतं, किती खुश असतात। ज्या घरी जन्म घेतो त्याच घरी त्याचा मृत्यू पण होतो, पण माझं तर तसं नाही। मी जन्म घेतला एका घरी, मरणार दुसऱ्या घरी, अण्णावत ह्या जन्म घेतला त्या अण्णावत मरणार। ज्या पोरांना मी स्वतः जन्म दिला ती पोरंसुद्धा माझी नाहीत। नवऱ्याच्या इकडं जर मी काय मागितलं, काय नासधूस माझ्याकडून सांडलवण झाली तर मला काय म्हणतात माहिती आहे का, जा ना तुझ्या बापाच्या घरून आण, तुझ्या बापाच्या इथं आणलं होतं का, निघ तुझ्या बापाच्या घरी, हे घर माझं आहे तुझं नाही, निघ तुझ्या बापाच्या इकडं जा। पण ज्यावेळेस मी बापाच्या इथं होते का नाही, त्यावेळेस तिथं मला कोणाची, म्हणजे तिथलं वातावरण माझ्यासाठी कसं होतं। तुझं काय बाई, तू नवऱ्याच्या घरी जाशील, आता हे आम्हाला काय मागायचं नाही, तुला नवरा करून दिलाय ना, नवऱ्याला मागायचं, ही तर तू पाहुणे आहे, मग माझं घर कोणचं, तर नवऱ्याचं घर माझं घर आहे। म्हणजे नवऱ्यानं म्हणायचं बापाच्या इकडून आण, आणि बापाच्या इकडच्यानं काय म्हणायचं, नवऱ्याच्या इकडून घे। नेमकं माझं घर कोणतं आहे, नवऱ्याचं घर माझं आहे का बापाचं घर माझं आहे, कारण माझा हक्क तर तिकडं पण नाही आणि इकडं पण नाही। ती सगळं सोडा, पण ज्या पोरांना मी स्वतः जन्म दिला ती पोरंसुद्धा माझी नाहीत। आता प्रत्येक आईला माहिती असतं, प्रत्येक आईला माहिती असतं की आपण त्या लेकरासाठी काय काय करतो। 9 महिने त्यांना पोटात ठेवायचं, त्यांचा जन्म झाला की त्यांची गुघाण करायची, ते रातभर रडायला लागलं त्याला ओटीत घेऊन बसायचं, त्याला आजारी पडलं तर ते आपल्याला खायला प्यायला भेटत नाही, आपल्याला त्याला बघत बसायला लागतं। एवढं सगळं सहन करून ते लेकरू आपलं नसतं, म्हणजे माझं नाही थोडक्यात। मग असं का असं, कारण नवऱ्याचं आणि माझं काय भांडण झालं की नवऱ्याला म्हणायचं चल आत्ताच्या आत्ता चालायला लाग, इथं काय तुझ्या बापाचं घर नाही, मग म्हणलं का नाही जाते माझी लेकरं घेऊन, तर म्हणायचं हां लेकरं माझी इथं ठेव आणि तुझी तू एकटी निघ। आणि बापाच्या इकडे गेलं तर काय तिकडं होतं माहिती आहे का, यायचं असलं तर तुझी तू एकटी ये, त्याची लेकरं तिथंच ठेव। आणि एकटी आली का नाही की मग म्हणायचं अगं बाया किती केलं तर ती तुझं घर आहे, तुला तिथंच परत जायचंय, त्यामुळं तू काय आमचे 4 दिवस आली ये राहा खा पी आणि 4 दिवसानं तू परत जा।
म्हणजे तिकडं भांडण झालं की त्यानं म्हणायचं जा तुझ्या बापाच्या घरी, नवऱ्यानं म्हणायचं जा तुझ्या बापाच्या घरी, माहेरात आलं की माहेरच्या माणसांना काय म्हणायचं आता तुमचं भांडण मिटलंय, शेवटी तुझं ते घर आहे, तू आमच्या इथं किती केलं तरी पाहुणे आहे, तिकडं जा. म्हणजे मी एवढं काम कष्ट सगळं करायचं सगळं करायचं, तर माझ्याशी कुणाला काही हे संबंध नाही आणि कुणाला काही घेणं देणं नाही. काय माहिती बाबा कसं आहे, बायांसाठीच कसं आहे असं, माणसांसाठी पण पाहिजे होते असल्या गोष्टी. माणसांना पण दोन आडनावं पाहिजे होती, माणसांना पण दोन घरं पाहिजे होतं. जसं मुलगी जाते ना मुलाच्या इकडं नांदायला, तसं मुलानं जे यायला पाहिजे होतं मुलीच्या इकडं नांदायला, त्याला पण दोन आडनावं पाहिजे होते पाहिजे होते. त्याशिवाय का नाही, त्यांना आकली आल्या नसत्या नसत्या आल्या आकली. ज्यावेळेस त्या मुलाची सासरवाडीला गेल्यावर किंवा दुसऱ्याच्या घरी गेल्यावर एवढं काम कष्ट करून सुद्धा त्याला जर चल आताच्या आता निघ घरी असं जर म्हणलं ना, त्याच्या जीवाला काय वाटत असेल, मग ते त्याला कळतं आहे बरोबर, परत कळतं बरोबर. तुझ्या काय बापाच्या इकडून आणायचं आहे का, तुझ्या बापाच्या इथून आणलं आहे का, आणि निघ तुझ्या तुझ्या घरी, ठेव माझी माझी लेकरं. हे चुकीचं आहे का बरोबर आहे, मला तर काय ह्याच्यात काय बोलायला येत नाही बरं का. दुसरं मला जे जे माझ्या बरोबर घडलं ते मी तुम्हाला सांगते. नेमकं माझं घर कोणचं आहे, नवऱ्याचं घर माझं आहे का बापाचं घर माझं आहे? मला तर सोडा, बापाला तर घरच नव्हतं आणि मला तर माहेरच नाही. पण बाय चान्स कधी मी गेले होते त्यावेळेस मी माहेरात तसं अनुभवलं, आणि नवऱ्याच्या इकडं तर काय. पण एक हिंमत आहे म्हणून मी राहते. माझं लग्न झाल्यापासून मी काम कष्ट केलं, तर तुम्हाला सांगते आता माझी तर वेगळीच होती. मला तुम्हाला मी सांगते उद्याच्या व्हिडिओमध्ये, नाहीतर चारच्या व्हिडिओमध्ये मी टाकते. चार वाजताचा व्हिडिओ जे मी टाकणार आहे ना, त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते की माझा जन्म कुठं झाला, माझं लग्न हे ते तुम्हाला सगळं सांगते. आता माझी हळूहळू मी स्टोरी सांगायला चालू करते तुम्हाला. बऱ्याच जणांना माझी स्टोरी ऐकायची राहिलेली, कारण मी 17 भाग टाकलेले आहेत ना, तिथून पुढची स्टोरी सगळ्यांना ऐकायची. पण मध्ये मी थोडासा गॅप दिला होता कारण वेळच भेटत नव्हता ना स्टोरीचा व्हिडिओ बनवाय, कारण मी पहिलं का नाही ह्याच्यामध्ये बनवायची स्टोरी रात्रीचं बनवायची, कारण दिवसभर मला वेळच भेटत नसायचा. रात्री मी 11:00 नंतर व्हिडिओ बनवायचे, 10, 11, 12, 1 वाजायचे व्हिडिओ बनवायला, 2-3 व्हिडिओ बनवून ठेवायचे. पण आता तेवढा वेळच भेटत नाही, त्यामुळं हे होत आहे. तर मी तुम्हाला प्रश्न विचारलाय की माझं घर नेमकं कोणचं आहे, तेवढं मला कमेंटमध्ये सांगा. आणि जे माझं घर असेल ना तिथनं बघा मी हलतच नाही का नाही. आणि लेकरं नेमकी कुणाचे आहेत, माझे आहेत का नवऱ्याचे आहेत, ती पण मला सांगा कमेंटमध्ये. तेवढं एकदा सांगा बरं का, कारण मी एकटी बसली का नाही. लय माझ्या डोक्यामध्ये असं विचार येतात की आपण नेमकं जायचं कुठं, कुठं जाणार नेमकं, कुठं जायचं, कारण माहेराला जाऊ शकत नाही, कारण तिथं माझं घर नाही. आपल्याला काय जर केलं तर इथंच झक मारायचे, एवढं तर मला माहिती आहे. तो पडला का, तर व्हिडिओ तेवढा पूर्ण बघा आणि कमेंटमध्ये मला एवढं सांगा की माझं घर नेमकं कोणचं आहे. आणि चारचा व्हिडिओ पण बघा बरं का ध्यानानं. चारच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आज 4 वाजल्यापासून तुम्हाला माझी स्टोरी बघायला भेटत. तर तोपर्यंत बाय, नमस्कार.